ओम नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय मंडली। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज जो विषय घेतला आहे तो असा आहे की आम्ही खूप देवाचं करतोत तरी आम्हाला यश येत नाही। आम्ही याचं केलं, त्या देवाचं केलं, त्या गुरुकडं गेलो, त्या महाराजाचं कड केलं, ह्यामुक केलं, तमुक केलं, खूप काही केलं, पण आम्हाला पाहिजे तसं यशच येत आलं नाही, येत नाही। हा प्रश्न असे कित्येक लोक आहेत, कित्येक आहेत। आता मी ह्या 2-4 वर्षामध्ये जास्त याच्यात आहे ना, त्याच्यामुळं बरेचसे लोक काय जातं फोनमुळे सारखे, म्हणजे असं परिचित राहतात माझ्या, खूप लोक आहेत परिचित राहतात चांगले, डोक्यामध्ये त्यांचा आवाज, अजून नंबर बी असतो। मग हे लोक 3-3, 4-4 वर्षापासून बी आपल्याकडे बी संपर्कात असतात तरी त्यांचं काम होत नाही, कुणी येतं अचानक, हां महिना 2 महिन्यातच येतं, पटकन त्याचं काम होऊन जातं। अहो कोणाला तर 2 महिने बी लागले नाहीत, काही काही झटकीपट ते बी मोठे मोठे ह्याच्यातले। आणि हे 4-4 वर्ष झालं माझ्या संपर्कात येतं, त्यांचं काम होत नाही। हो मला बी जरा विचार पडतो, एवढं 4-4 वर्षापासून सतत माझं डोकं खातात, त्यांचा बी खाऊन घेतात, आणि ह्यांचं का होत नाही, कुणीतरी येतं आणि त्यांचं काम करून जातं, खुश होतं। आणि ते बी व्यक्ती म्हणते की मी खूप बिघडलो होतो पण माझं झालं नाही, पण इथं झालं। नेमकं काय याच्या मागचं कारण काय की 4-4 वर्ष आम्ही तुमच्या संपर्कात महाराज, पण आमचं होत नाही, आणि कुणीतरी येतं म्हणतात होतं आहे, कसं काय नेमकं कारण काय, तर याचा शोध घेत बसलो मी। मला बी वाटायचं ना ही कसं काय, तर आता मला नेमकं कळत होतं, पण आता हे सांगणं बी गरजेचं आहे नेमकं असं का होतं। खूप काही काही लोक बऱ्याच दिवसापासून देवदेव करत, त्यांचं काही मेळ लागला नाही, अचानक येतात, होतं काय, आणि ती गोष्ट काय ती बी तुम्हाला सांगावं म्हणून आज हा बोलण्यातला विषय घेतला, म्हणजे ही सांगण्यासाठी विषयच घेतला आपण। तर चला पाहूया काय नेमकं कारण आहे याच्या मागचं। सर्वात गोष्ट पहिली, जी व्यक्ती अशी आहे ज्याचं का 4-4 आयुष्यभर संघर्षमय जीवनात चाललंय, तिचं कुठं तिला यश येत नाही सुरुवातीपासूनच, तर देवाचं थोडंसं असू द्या, इतर काय असू द्या, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, या व्यक्तीमध्ये स्वतःमध्ये आत्मविश्वास नसतो। एकतर श्रद्धा नसते जास्त वर उपचारी, त्याच्यामुळं ही असा व्यत्यय येतो। श्रद्धा कुठल्याही कामावर ही असायला पाहिजे, थोडंसं काहीतरी करायचं चावमेव की सोडून द्यायचं, नाही जमलं सोडून द्यायचं लगेच की दुसरं बघायचं, ह्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळं ही त्यांना आयुष्यभर यश येत नाही, कुठल्याही कामामध्ये ते सक्सेस होऊ शकत नाहीत, होऊ शकत नाहीत। धरसोडपणा, अहो कुठलंही काम अथवा काही, म्हणजे बऱ्याच जणाला व्यवसायामध्ये नसतो, कुठल्या कामात नसतो, नोकरीच्या संदर्भात सुद्धा टिकून राहत नाहीत ते लोक, वर्ष 6 महिने 2 महिने करतात की सोडून देतात, असं का? ह्यांना एकतर एकाग्रता नसते ह्यांची, एकनिष्ठ, थोडं काही झालं की सुटले बाजूला, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये यांचा धरसूडपणा असतो, टिकून राहत नाहीत। ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना यश न येण्याचं कारण म्हणजे त्यांचा स्वतःवर विश्वास नसतो आणि समोरच्यावरी अविश्वासी माणसं असतात।
आता समजा माझ्याकडे समजा अमुक गोष्टीसाठी त्यांनी समजा मला नोकरी लागत नाही, अगर नोकरी असं असेल काही काही अडचणी असतील त्याच्यासाठी विचारणा केलेली असती, चाललं असतंय, मग आपण काही गोष्टीनं काही गोष्टी करून त्याच्यामध्ये मन परिवर्तन करून त्याला नोकरीचं बी आपण लावतोत. बऱ्याच जणांना मी माझ्याकडून अशा काही झाल्या नोकरी त्यांनी वर्ष 6 महिन्यामध्ये सोडून दिले की घरानं केलं, कुणीतर 8 दिवस सुद्धा टिकलं नाही. काय म्हणायचं झालं मला ते नको, म्हणजे असं व्हायलं मला नोकरी बेरोजगार अमुक झालं तमुक झालं, म्हणजे ही माझाही दोष नाही ईश्वराचाही दोष नाही याच्यामध्ये, ही यांचाच दोष आहे वैयक्तिक. ह्यांनी टिकाऊपणा नसतं यांच्यात, समोर जी गोष्ट आपल्याला करायची जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे वरोपचार रस. अगर एखाद लोक करतात अमुक अमुक हा व्यवसाय म्हणून आपण करायला बघतोत आणि अगोदर लोकांचा खूप चांगला वाटतो आपल्याला, खूप चांगला व्यवसाय अगर काय नोकरी असेल काय जे असेल ते असेल करायला बघतो, आणि तिथं प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण करायला लागतो त्यावेळेस त्यांना काही अडचणी तिथलं हे आलं की लगेच नाही काही चांग काही खरं नाही दिला सोडून, याच्यामुळेही अपयश येत राहतं. कुठल्याही गोष्टीमध्ये टिकून राहावं लागतं, टिकून राहावं लागतं. आज समजा मी लहानपणापासून ती समजा ईश्वराविषयी मी आता मला कळत नव्हतं तेव्हापासून म्हणजे शिव, पण मला याच्यातलं ज्ञान नव्हतं काही गोष्टीचं, पण नैसर्गिकरित्या अथवा पूर्व काय असेल त्याच्यामुळं मी समजा ह्या देवधर्मात घुसत, पण मी इतर गोष्टीत बी होतो, पण पूजा अर्चा हे माझ्या सुरुवातीपासून लहानपणापासून म्हणजे ज्या वयात लेकरं खेळतात त्या वयात सुद्धा मी शिवपूजाच्या अगर पूजा अर्चा ह्या अशा गोष्टी करत होतो जे जमन तसं. परत पुढे 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 समजा माझ्याबरोबर कुठं असं होती लोक काही प्रगती केल्या काही गोष्टी खूप मोठे झाले, कधी कधी वाटायचं कधी कधी वाटायचं की किती प्रगती केली, अगर समाजातून इतर नातलागाकडून मी बोलणे खावा लागायचे, अरे तू असाच बसला बघ तू कुठे गेला तुझ्याबरोबरचा, अमुक झालं तमुक झालं, मग त्यावेळेस दुःख वाटायचं आपल्याबरोबरचे लोक कुठे गेलेत आणि आपण कुठे वाटायचं ना आपण काय करतो. पण काही ठराविक कालावधीसाठीच, त्यानंतर मी व्यवस्थित होतं जाऊ द्या आपण आहे तेच धरायचं चालू द्या, मी सोडलं नाही. खूप समाजामधून इतर कुठूनही मला त्रास झाला, काय देव देव करते अगर काय हे त्याच्यात नाही काही बोलायचे, मागं बोलायचे पुढे बोलायचे, पण मला जे वाटत होतं ते मी करत गेलो. आपलं ह्याच्यातच जीवन आहे असं करत राहिलो करत राहिलो. मला पुढे असं म्हणजे काही मोठं होईल अगर काही असं काही अपेक्षा काही नव्हती, फक्त आपल्याला कुणी नाही त्रास दिले लोक समाज म्हणून मी देवाचा सहारा घेतला. कारण जी काही गोष्टी प्रेम अमुक दमुक जे दाखवतात नातलग अथवा इतर समाजातून ते मिळत नसल्यामुळं मग आपला देवच आपला आहे याच्याशिवाय आपल्याला दुसरं कुणीच नाही या उद्देशाने मी तेच करत राहिलो. म्हणजे निराश ज्यावेळेस व्हायचो त्यावेळेस समजा जप करण्या अथवा पूजा अर्चामध्ये अगर मनात झोपलं तरी आपलं ईश्वराचं आपलं चालूच असायचं त्याला पाहत राहायचं, म्हणजे तो विसरून जायचं मी लोकांचं बोलणं लोकांच्या गोष्टी असं. अगर आपल्याला कुणालाही वाटतं ना आपल्यावर भरभरून प्रेम करावं चांगलं बोलावं ह्या गोष्टी होत नसल्याने मग आपण ईश्वराकडे करत राहिलो त्याचा सहारा घेतला. तो बी काय मला चमत्कार एवढा काही दाखवत नव्हता,
तरी मी सोडलं नाही त्याला, मी करत राहिलो करतच राहिलो करत राहिलो करत राहिलो। आज वयाची 50 गाठली, आता कुठं 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 कुठं, आता ह्या 2-4 वर्षामध्ये 4-5 वर्षामध्ये थोडंसं म्हणजे आलो, म्हणजे मी किती वर्ष घालवले अपयशामध्ये, खूप घालवले का नाही, मी जवळजवळ 40-45 वर्ष, म्हणजे लहानपणापासून मला दुःखातलं जीवन होतं, म्हणजे पाहिजे तसं नव्हतं, म्हणजे 45 वर्ष जवळजवळ मी दुःखामध्ये तशी। पण आज म्हणजे कितीतरी वर्षानं मला ईश्वरानं सहाय्य केलं, त्यांना चमत्कार दाखवले, काय गोष्टी केल्या, मी बदलला का ईश्वर, देव बदलला का नाही बदलला, जो माझा शंभू आहे त्याच्यावरच विश्वास ठेवत गेलो। हा इतर देवाला असं मानत नाही अशातला काही प्रकार नाही, सगळ्यांना मानतो तसं, पण एक ठराविक असतं, आपण एकाच ईश्वर पूर्ण श्रद्धा पूर्ण सर्वस्व त्याला अर्पण करावं लागतं। इतराला देत जण म्हणजे तुमच्या सर्वसामान्य भाषेमध्ये सांगितलं तर एकच नवरा करावा, 17 नवरे करून या कारण त्याचं नाक चांगलं दिसला, जरा हँडसम दिसला, सुंदर दिसला की लगेच आपला सोडला की दुसरं ती दुसऱ्याकडे गेलं। हे बाजार आहे, दुसऱ्याचं चांगलं दिसलं की त्याच्याकडे आकर्षित होणं, तिकडंच ही जीव लावण्याचा प्रयत्न करणं ही काय गोष्ट बरोबर नाही, मग हे बी गेला आणि ते बी गेला, ते तरी कुठं सांभाळत, म्हणजे त्याला पण वाटतं की ह्यात ह्याच्या लग्न लावलेल्या नवऱ्याला सुद्धा सोडून ही आपल्याकडे येते, म्हणजे त्याचा विश्वास नसता याच्यावर। तसंच ईश्वराच्या बाबतीत ही, आता तुम्ही यूट्यूबला तो इकडं तिकडे उपाययोजना काही तोडगे, मग कुठल्या तरी एकाच महाराजाचं काहीतरी एकांद्याच महाराजाचं करावं काय ती सांगते ती पूर्ण, ते बघितलं की ही ह्याचा बी अर्धवट करायचं त्याचा अर्धवट, म्हणजे कुठलंच काम व्यवस्थित होत नाही, कुणाचंच होत नाही व्यवस्थित, ह्याचं थोडं त्याचं थोडं कुठलंच मेळ लागत नाही, एकच धरा, मी म्हटलं ना एकच नवरा व्यवस्थित करा, 17 नवरे हुडकू नका, म्हणजे एकावरच निष्ठेनं श्रद्धेनं राहा, नकट का असाना पण ते आपलं असतं, दुसऱ्याचं लांब लचक असं इतकं लांब नाक असून काही उपयोगाचं नसतं, ते आपलंच नाक आपल्याला असं करायला बरं असतं, काय करायचं दुसऱ्याच्या नाकाला। त्याच्यामुळे जी आपल्याला एकदा श्रद्धा विश्वास एकाच देवतेवर एकदा फिट्ट केल्यानंतर, अथवा एकच महाराज कुठला तुम्हाला गुरु काय असेल काय कुणी असेल तुमचा कोणतं, ती एकदा धरल्यानंतर पुन्हा चलबिचल करू नका। त्याच्यामुळं काय होतं, श्रद्धा कमी झाली विश्वास तुमचा कमी झाला की तुम्हाला यशच येत नाही, आयुष्यभर यश येत नाही, कुठल्याही असू द्या, मी म्हणत नाही माझा तसा प्रश्न नाही कुणाचाही, एकच एक पकडा ईश्वर, एक पकडा एक त्याचं काय सांगते एकच, हां बाकीच्याला बोलू नका, अगर बाकीच्या असं काही कर तसं नाही, सगळ्या देवत सगळे करा, पण जे असतं सर्वस्व जे असतं काही गोष्टी ते एकावरच ठेवायची, एक तुमचं लक्ष एका ठिकाणी केंद्रित करा, तुमची काही असलं कामाचं असेल कुठलंही असेल, अथवा तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जात असताल, फॅमिली डॉक्टर असेल तुमचा, कुठल्या आजाराबद्दल जात असताल त्याच्याकडं, तर त्याच्याकडे पूर्ण उपचार करा, पूर्ण पूर्ण उपचार करा, म्हणजे सुरुवातीपासून, कारण त्याला तुमच्या जी काही आजार आहेत काही तुमच्या बॉडीमध्ये काही फॉल्ट आहेत ते त्याला माहीत झालेलं असतं,
त्या डॉक्टरला सर्व काही माहीत झालं, त्या अभ्यास दररोज ते अगर हमेशाचा हे आपला पेशंट आहे म्हणून ते सर्व माहीत असतं त्याला। मग त्याच्यामुळं त्यांची ती त्यांना नाडी झाडलेली असते, त्याच्यावर उपचार व्यवस्थित चालू असतात त्याचे, आणि तुम्ही जर लवकर काम करीना गेलं म्हणून लगेच डॉक्टर बदलला की पुन्हा एक दोन त्याला सुरुवात करायची त्याच्यापासून। नाही होत, व्यवस्थित होत नाही। तुम्ही फॅमिली डॉक्टर एकदा एकच डॉक्टर ठरवा। हां, तुमचे काही मोठे काही आजार विशेष काही असतील, समजा त्याच्याकडे नसेल उपलब्ध सुविधा, तर तुम्ही बदलू जाऊ शकतात, असं बी काही नाही। पण तुमचं जे चाललं आहे ना प्राथमिक उपचार, ताप, खोकला, पडसाद, जी तुम्ही एक धरलाय ते एकच धरत राहायचं सारखं, ते त्याच्याकडे म्हणजे तुमचं तिकडे सगळं माहीत होतं, कमी जास्त काय जे त्याला कळत राहतंय। धरसोडपणा तुम्हाला घातकी ठरतो, होता काय मग ते ही लोक बी जरा आगाऊपणा राहतात। आता समजा उदाहरण द्यायचं आहे आपल्याला की तुम्ही माझ्याकडे काही समजा समस्येसाठी काही चालत होतं, तुमचं काही मला माहिती झालं आहे, तुमच्या काय नेमका समस्याविषयी चालू असते प्रोसेस, काही काय करायचं काय नाही, आणि तुम्हाला लवकर रिझल्ट म्हणजे तुम्हाला उपाययोजना काही मिळायला गेली पाहिजे तशी, की तुम्ही चेंज केला एखादा महाराज, आणि ह्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही तुमच्याकडून बोलत निघून जाता की आम्ही त्याच्याकडे गेलो होतो, असं केलं तसं केलं, ते जर मला माहीत झालं असं मला तुमच्याकडून होऊन अगर मला कुठून माहीत झाल्यानंतर मी तुमच्यावर लक्ष केंद्रित करतो। अरे काय मग ह्यांच्यावर फालतू वेळ कशाला घालवायचा ह्याच्या? हे धरसोडपणातले माणसं आहे, याच्याकडे वेळ घालवायचाच नाही कधी ह्यांच्याकडे, आपण का वेळ द्यायचा ह्यांना? मग टाळतो मी ते माझा जर एखाद्या आपल्याशिवाय हे कुठं जाऊ शकत नाही विचारू शकत नाही त्यावेळेस मग मला करावं लागतं की आपणच त्यांचे सर्वस्व आहेत। त्याच्यामुळं सतत लक्ष द्यावं लागतं कुठल्यावर। धरसोडपणा केलेले माणसं कधी सक्षम नाही, कुणीही असो, त्यात मी पण असो, एक निष्ठ नाही, एकच, एकदा ते काम एकदा धरलंय ना तिथपर्यंत जाऊस तर मागं सरायचं नाही पूर्ण होईपर्यंत, पूर्ण काम झालं पाहिजे तोपर्यंत करत राहायचं। मध्येच काही दिसलं आता समजा रस्ता असतो चाललं काही चकपक दिसलं की लगेच तिकडे वळला, इकडे दिलं लगेच इकडे वळला, अरे काय लावलं तुझं ध्येय कुठं आहे ह्या ठिकाणापर्यंत तिथपर्यंत सरळ जाई, बघ तू इकडे बघू नको असं नाही, बघत राहा पण तिथं गाठ, तुला व्यत्यय कुठेही वाटणे येतात, फिरकू नको। कुठलंही काम करताना व्यत्यय अडचणी येत असतात, त्या अडचणी पार करून पुढे जायचं असतं। फक्त मला सर्व गोष्टीतून एकच सांगायचं आहे तुम्हाला, जास्त वेळ व्हायला लागला म्हणून, की तुम्ही कुठलेही काम असेल काही असेल फक्त एका म्हणजे एका दृष्टीनं एकाग्रतेनं, तुमचा डॉक्टरसुद्धा प्राथमिक असेल, तुम्ही एकावर चालूने तुमचा उपचार तोच धरा, बदलू नका, कारण डॉक्टर बी त्याच्यात डॉक्टर कसं असतं आहे तुमचं जीवन त्याच्या हातात, तुमचा कार्यक्रम कसा करायचा ते चांगलं माहीत असतं त्यांना पण। अगर आमच्यासारखे उपटसुंबे महाराजसुद्धा माणसं ओळखत असतात, प्रत्येकजण माणूस हुशार आहे ना। तुम्ही जर काही थोडासा चलबिचल केला की तुम्हाला किती पद्धतीने कसं ठेवायचं कुठल्या चौकटीत मांडायचं ही सगळं माहीत असतं। समजा तुमचा दुकानदार जरी असेल काही तुमची ही देणं घेणं त्याच्यासुद्धा कस्टमर कसा आहे हे कसा आहे चाबराय का कस्टमर त्याच्याप्रमाणे त्याला भाव लावला जातो। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही चंचलपणा अति केलं ना अति चंचलपणा की माणसं समोरचे ओळखतात आणि तुम्हाला त्या पद्धतीनंच वागणूक देतात। तुम्ही एखादं काम करत असाल कुणाच्या कामावर जात असताल तिथल्या माणसाला तुमचा हे धरसोडपणा काही माहीत असेल की ही काही टिकाऊ वस्तू नाही टिकाऊ माणूस नाही ह्याला त्या पद्धतीनेच राहत होता। पण एखाद्याला कुठल्या समजा कंपनीत काम करत त्या माणसाला जर माहीत झालं की तुम्ही
फार चिकाटीच्या माणसात धरपसूड करणार नाही, ती पगारसुद्धा वाढून देतं की कामाचा माणूस कधी चकली मारणार नाही. मजूर लोक काय काय करतात, जिकडं जास्त पैसे मिळेल लगेच पळ इकडं पळ पळ, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे नुकसान होते. प्रत्येक गोष्टीमध्ये धरसोडपणा. एक ह्यानं चला, तुम्हाला एखादा तुम्ही एखाद्याच्यात काम करत असताल, काही मंडळी आहेत दुनिया भांडू करतात किंवा मोलमजुरी करत असतात एखाद्याचं, त्याचा एकदा विश्वास बसला त्या माणसावर की पगाराच्या व्यतिरिक्तही पैसे देतो, कारण ही चांगला आहे कुठं सोडून जात नाही, टायमिंग येतं, कामामध्ये लक्ष धरसोडपणा नाही याचा, असं असतं. प्रत्येक एक निष्ठेने सतत करत राहा, कधी यश येईल कधी अपयश येईल पण करत राहा, तेच करत राहा, एकदा धरलं की तेच करत राहा, एवढंच सांगायचंय. कुठलेही फक्त बदला बदली करू नका. तुम्हाला अपयश येते ना तर त्याचे कारण तेच. कुठेही एकाग्रतेनंच राहा कुठल्याही गोष्टीत आणि एकच धरा. महाराज झाले, डॉक्टर झाले, दुकानदार झाले, अमुक झाले, तमुक झाले, ह्या गोष्टी सगळं म्हणजे एकदा व्यवस्थित हे ना विश्वास ठेवून विश्वासानं श्रद्धेनं करत राहा. कोणतेही उपचार तोडगेसुद्धा असतील तर एकाच व्यक्तीकडून करत राहा. धरसोडपणा करू नका, एवढंच सांगायचं आहे तुम्हाला अपयश येण्याचं कारण. तर असो, खूप काही बोलायला आहे, मी सलग 2 तास बोलेन अजून, पण नाही तुम्ही ऐकणार, कारण तुम्ही ठरवलंच आहे ह्या महाराजाचं थोडंसं ऐकायचं, त्या महाराज थोडंसं ऐकायचं आणि आपण काहीच नाही करायचं. तर असो, तुमचा स्वभाव गुण आहे तसा, तुम्ही करत राहा. आमचं सांगायचं काम आहे, आमचं बोंबलण्याचं काम आहे, तुम्ही ऐकायचं का नाही ऐकायचं हे तुम्ही तुमचं ठरवायचं. चला तर आपला निरोप घेतो या, परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.